आई नाही होऊ शकत मला मूल. मूल होण्यासाठी जे काही करता येईल ते केलं असतं मी, पण नाही होऊ शकत. काय करू मी, सांगा बरं तुम्ही. तू काही करू नकोस आनंदी, आता जे काही करायचं ना ते मीच करते. सुलक्षणाबाई काही तुला मूल झाल्याशिवाय शांत बसणार नाही. सुलक्षणाबाई, आता तुम्हाला या घरात अगदी आवडती जी वस्तू आहे ना ती गायब होणार आहे. आई मी आहे बाहेर, बरीच कामं बाकी आहेत माझे. गेली बाळासाठी काही कर म्हटलं की अशी निघून जाते. काही करायचंच नसतं ना तिला. रघवी, इथे ठेवलं तुम्ही चॉकलेटचा डबा कुठे गेला? चॉकलेटचा डबा कुठे गेला आनंदी? रमाताई, मला मूल होऊ शकत नाही, मी ह्यांना नातू देऊ शकत नाही, हेच सत्य. त्यांना का बरं मान्य करायचं नाहीये? आपल्या सासूबाईंच्या डोक्यातनं हे वंशवेलीचं जळमळ जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत त्यांना अक्कल येणार नाही. त्यासाठी मीच काहीतरी करायला हवंय. काय करणार तुम्ही? मी आधीच केलंय. काय? फक्त ना त्यांचा आवाज ऐकून तू आतमध्ये येऊ नकोस म्हणजे झालं. म्हणजे? अगं आनंदी, आनंदी, मी काय सांगितलंय? आतमध्ये यायचं नाही. मी बघते ना. आनंदी, अगं माझं चॉकलेट कुठे गेलं ग? मला दिसत नाहीये. अगं मला दे ना मला चॉकलेट. मला आहे ग, आहे, माझं लक्ष नव्हतं. चॉकलेट काय मध्ये मध्ये चॉकलेट माझं चॉकलेट हे इथे होतं माझं चॉकलेट. आता राघवने मला चहा दिला, मी उशीखाली लपवलं होतं. मग कदाचित इथे आलं असेल, मग इथे पण नाही. कपाटात ठेवलं असेल का मी डाव्यात? आणि मग बघते बघते. तिकडे गेलो होतो मी, तिकडे कसं काढलं माझं चॉकलेट? माझं चॉकलेट ऐक ऐक. इथून मला दिसला होता. तिथे होत चॉकलेट. चॉकलेट होत, मग कुठे गेल चॉकलेट? चॉकलेट कुठे गेलं माझं चॉकलेट? अग माझं चॉकलेट कुठे? माझं चॉकलेट 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 माझ्या पाशी. चॉकलेट चॉकलेटचा डबा, औषधाचा डबा कसा काय झाला? काय देवा. आनंदी, आनंदी. आई काय झालंय? काही हवाय का तुम्हाला? आता आता तुला ऐकू आला का आवाज? केव्हाची मी बोंबलतीये? ते कामात आहे ना, मी लक्षच नव्हतं माझं. काय हवंय पण? अगं मला चॉकलेट हवंय ग. तिथेच असेल चॉकलेटच्या डब्यात. मार जोक मार. अगं चॉकलेटचा डबा दिसत नाही म्हणून बोलते ना मी तुझ्याशी. कुठे ठेवलास तू? अहो आई, तुमच्या चॉकलेटच्या डब्याला हात लावलेला आवडतं का तुम्हाला? मी नाही हात लावलाय, तुम्हालाच माहिती असेल. अग फ्रीज मध्ये पण नाहीये ग. असतील, फ्रीज मध्येच असतील. नाही ग, नाही दिसत आहे ग मला चॉकलेट. मला एकही चॉकलेट चालत नाहीये. काय करू मी, काय करू? मला चॉकलेट हवंय. माझ्या रक्तातले चॉकलेट कमी होत चाललंय. किंवा माझ्या चिंकीने खाल्लं की काय?
माझ्या रक्तात चॉकलेट बघा. आनंदी आनंदी सापडलं का? तू 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 बदला घेते ना, तू बदला घेतेस की नाही? हा तूच तो चॉकलेटचा डबा लपून ठेवलाय. मी नाही लपवलाय आई डबा. अजूनही चॉकलेट खाता ना तुम्ही? त्यांना कळलं ना तर चिडतील तुमच्यावर. बरोबर आहे तुझं, यांना अजिबात चॉकलेट द्यायचं नाहीये. मी घाबरते त्याला. तो माझी आई आहे का मी त्याची आई आहे? तो ओरडणार आणि मी घाबरणार. अरे वा, नाही नाही मला चॉकलेट हवंय. चॉकलेट मिळणार नाही. कुठे ठेवलाय चॉकलेटचा डबा? मी नाही सांगणार. अरे आनंदी मला सांग, दे ना मला चॉकलेट, दे ना माझी आई. माझे चॉकलेट कमी होतंय माझ्या रक्तातून, त्यांना चॉकलेट कमी होतंय. मला लागतंय चॉकलेट, हवंय मला. त्रास होतोय का? हो ठीक आहे देते. फ्रीज मध्ये नाहीये, बघितलं मी. आहे गो बाई, ही पद्धत आहे का तुझी चॉकलेट लपवण्याची? हा चिंगी पण खाते ना. तुम्ही पण खाता? फ्रीज मध्ये लपवून ठेवते, दोनच मिळणार. दोनच ठीक आहे. आता या दोन वर भागवते पण मला चॉकलेट बघाय, माझं चॉकलेट. आई हे बघ, तुम्हाला त्रास होतोय, तुमची शुगर लो झाली आहे म्हणून दिलंय मी हे चॉकलेट. तुझ्यामुळे लो झाली आहे माझी शुगर. किपाय माझं, मी काय केलं आई? काय काय काहीच केलं नाही तू. आता कर ते बघ, जमत लागली आहेत, साफ कर, जा कामाला लाग. मी सांगते तसाच होईल. आई आई खाली उतरता नाही येणार मला, चूल खूप हलतोय, पकडावा लागेल. आई नाही नाही आई आई हो आई आनंदी आनंदी अगदी सावध होताना काय करतेस तू? ये पकड हात, उतर खाली उतर. थँक्यू. कमाल आहे तुझी. ठीक आहे, सुरक्षा जाई. अहो तुम्हाला दिसत नाही का आनंदी आता पडली असती? काय चाललंय तुमचं, लक्ष कुठे आहे? एवढ्या मोठ्यांनी ओरडते ती. टीव्हीचा आवाज मोठा होता ना, मला ऐकूनही आलं. मी बारीक करते, थोडस बारीक. पडली का ती? थांबा मी पकडतेस, तू तू चढ मी पकडते. नाही 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 आई, इथलं झालं का? इथलं झालं का? मग तिकडचं काढ, आण इकडे आण स्टूल. येऊ दे. आली मोठी. सासूबाई मी तुम्हाला कधी काय बोलले का? का सुनायला चलताय? सुन म्हणजे भावली वाटली का? बरोबर बोलते ही. आनंदी पात्र काय करतेस? तू मला उलट उत्तर देतेस?
या सगळ्याची तुला शिक्षा मिळणार. सगळं नीट चालू आहे आई, तुम्हाला बरं वाटतंय ना? मला काय झालंय, मी ठीकच आहे. तू ठीक आहेस ना? हा ठीक आहे. काय झालं आई? पाणी आणते. काय करतात पात्र? मी आनंदीला बोलल्यानंतर ती अशी वागतात का? कशी बघत होती एकदम. आई काय कळत नाही मला. घे पाणी घे. मला नको. नको का? मी पिते. आनंदी हा, हे टेबल डुगडुगायला लागलेलं आहे. हा खेळ निघालेत ग. ह्याच्यावर चढू नकोस तू. ह्याच्यावर चढून काम नाही करायचं. सुलक्षणाताई, अहो टीव्हीचा आवाज एवढा मोठा का केलाय? एवढी ओरडते पोरगी, पण तुमचं लक्षच नाहीये तिच्याकडे. घरात ताना बाळाचा आवाजच येणार नाही म्हटल्यानंतर टीव्हीच्या आवाजावर समाधान मानते मी. तुम्ही कशाला आलेला? सहजच नाही म्हणजे दही आहे का विचारायला आलो होतो मी. नाही काय, मालतीनं ताक करायला घेतलंय ना, तर ती म्हणाली बघा आहे का वरती. हे घ्या बाप. आनंदी तू ठीक आहेस ना? हे बघ, अशी जळमट काढायची कामं करत जाऊ नकोस. आणि काही वरखाली करायचं असेल ना तर मला बोलव, मी कामं करेन ती. हा येतील ते. या आणि इथं काम करा. तुम्ही राहा बसून, आराम करा. गुडघे दुखी आहे ना तुम्हाला, आराम करा. हा आनंदी काय असेल तर मला बोलव, मी येतो पटकन. ग मी वरती दही आणायला गेलो नव्हतो ग, मी वरती बघायला गेलो होतो की कर्णिकांच्या घरात वातावरण कसं आहे. आता काय झालंय? काय ना मालती, मला थोडासा संशय येतोय की सुलक्षणाताई आनंदीला त्रास देत आहेत आणि तेच बघायला गेलो होतो मी. काय काहीतरी बोलताय तुम्ही, काहीतरीच तुमचं. आता त्या आनंदीवर थोड्याशा चिडल्या आहेत, त्यामुळे तिच्याशी त्या आबोला धरतील, कटकट करतील, पण त्रास नाही होऊ देणार त्या. नाही 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 नाही, त्या आनंदीला त्रास देत आहेत. माझा संशय खरा ठरलाय. काय ना, मी जेव्हा गेलो ना तेव्हा आनंदी स्टूलावर उभं राहून वरती जळमट साफ करत होती. आहो, आता दिवाळी जवळ आली आहे तर ती साफसफाई करणार ना? नाही ना. अगं पण ती स्टूलावरनं पडणार होती, मी गेलो म्हणून ती वाचली. तिचा तोल गेला होता आणि ती मोठमोठ्यानं सुलक्षणाताईंच्या नावानं ओरडत होती, पण सुलक्षणाताईनं तिच्याकडे लक्ष नाही दिलं. त्यांनी टीव्हीचा आवाज मोठा केला होता आणि त्यांनी मुद्दाम लक्ष नाही दिलं असं मला वाटतंय. त्या आनंदीला त्रास द्यायचा प्रयत्न करतायत, पण असा त्रास देत आहेत की कुणाला कळू नये की त्यांनी त्रास दिलाय. अरे बापरे, मग आता काय करायचं? आपण तरी मार्ग हा शोधायलाच हवा, म्हणजे पोरीला या सगळ्यातून वाचवायला हवं. नाही तर मग सुलक्षणाताईंना तरी खुश करायला हवं. काय ना, आपली पोरगी हे सगळं सहन करेल पण आपल्याला कधीही काही सांगणार नाही, आणि म्हणून तिला यातून वाचवायला हवं. आपल्याला काहीतरी करायला हवं. आई तू खूप छान साडी नेसवलीस मला ना. आई मी तुला कॅटवॉक करून दाखवते. अरे बापरे, अच्छा किती गोड शिंगे. आई तिथे कुठे जातेस? अग काम आहेत ना बाळा. चल ना, आता मला दिवाळीची सुट्टी लागली आहे, आपण खेळूयात. चल, माझी खूप काम बाकी आहे चिंगी, खूप काम बाकी आहे बाळा.
आई तू मला एवढी छान साडी नेसवलीस ना, चल ना आपण खेळूया, तू काम नंतर कर। दिवाळी आहे ना, आता दिवाळीची तयारी पण करायची असते, आवरावर करायची असते, हो की नाही? हो। जा तू तुझं तुझं खेळ। नाही चल ना, चल ना, ऐक ऐक बर, ठीक आहे तुझी दिवाळीची सुट्टी आहे की नाही? अरे बापरे तुझी साडी, हा तर तू जर अशी मस्ती केलीस ना घरात तर मग पसारा होणार, मग एखाद्या गोष्टीला धक्का लागणार, मग ती गोष्ट फुटणार, हो की नाही? हो। मग काय करायचं? काय करायचं? हे चिंगी चित्र काढूयात, चल चित्र काढूयात, हे घे ते पा, चल एक काम कर आपण ना सारखं सारखं चित्र काढूयात, हा ठीक आहे, आणि मग ठरवूयात कोणाचं चांगलं आहे। ठीक आहे, मी ड्रॉइंग बुक्स आण, चल चल। चिंगी काय काढूयात ग? आपण आपल्या फॅमिलीचं चित्र काढूया। सुरू करूया? हो। वा किती छान चित्र काढलंय चिंगीनी। आनंदी बरं झालं तुझ्याकडलं चित्र काढायला शिकली, नाही तर मी आणि राघव आम्ही चित्र काढलं ना की त्याच्या खाली लिहायला लागायचं कसलं चित्र आहे ते। बरं हा गुण तुझ्याकडनं घेतला। चिंगी या ओढणीची साडी नेसली तर किती छान दिसते ना। आनंदी येतो मी। हो आओ डबा। नाही राहू दे, तुमचं चित्र काढणं चालू आहे ना, चालू द्या। चिंगी मी संध्याकाळी आल्यानंतर बघणार आहे तुझं चित्र, होईल ना संध्याकाळपर्यंत? अरे बाबा आता लगेच होईल, थांब ना थोडा वेळ। नको नको तुमचं चालू द्या, मला उशीर होईल उगाच। ओके बटाटा बटाटा बटाटा। राघवा हा निघालास का रे बाळा, माझ्यामुळे रोज उशीर होतोय ना तुला, आईसाठी चहा बनवून द्या नाही का? पण तुला छान जमायला लागला चहा। मी तुला पण शिकवेन, मग तूही बनवशील का रे? माझ्यासाठी रोज चहा बनवून देणं जड जात आहे का तुला? नाही ग असं काही नाही। येतो मी। बर हा ये। हे काय नवीन सुरू झालंय, रोज सकाळी आई सोबत चहा पितो की काय? आई झालं माझं चित्र। हो बघू। तुझ बघू। अरे वा आई माझं चित्र तुझ्या चित्रापेक्षा छान नाही झालंय। चिंगी आई किती छान दिसतंय चित्र, हो की नाही? थँक्यू। काय त्या पोरीला घेऊन बसलीय मगापासून, कौतुक नुसती, घरातली काम करायला नको म्हणून असं चाललंय त्यांचं। आता ही बाई गप्प बसते का, हिच चित्र बनवत चिंगी एक काम कर, आजीला दाखवून ये, हा खुश होईल ती, जा। आजी हे बघ मी आपल्या फॅमिलीचं चित्र काढले, याच्यामध्ये तू आहेस, मी आहे आणि आई बाबा पण आहेत, आपली अख्खी फॅमिली आहे, हे बघ चमकते ना एकदम, आणि हे बघ मला आईने साडी नेसवली। चित्र छान आहे,
आपलं कुटुंब दिसत यात. आता एवढंच कुटुंब राहणार आपलं. मला वाटलं होतं तुझ्या आईला बाळ होईल, पण ती आहे वांज, काय करणार. आई आवडलं का आजीला चित्र? वांज म्हणजे काय ग?